सावंतवाडी तालुक्यातील आजूबाजूच्या गावांमध्ये नेटवर्कचा प्रश्न गेली अनेक वर्षे सतावत होता. खासदार विनायक राऊत यांनी जिल्ह्यात बीएसएनएल टॉवर मंजूर करून आणले. शुक्रवारी नेमळे इथं बीएसएनएल टॉवर सुरू झाला आणि एका तपानंतर शिवसेनेचे सावंतवाडी तालुका प्रमुख नेटवर्क मध्ये आले. सावंतवाडी तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गालगत असणाऱ्या नेमळे गावात नेटवर्कची समस्या सारांनाच सतावत होती. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनी जिल्ह्यात बीएसएनएलचे 104 टॉवर मंजूर केले. सावंतवाडी तालुक्यातील डिंगणे ओटवणे नेमळे इथं टॉवर सुरू करण्यात आले. यावेळी सोशल मीडियावर सावंतवाडी तालुका प्रमुख व पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ यांनी टॉवर चालू झाल्यामुळे माझ्या गावातील घरात बसून बातमी टाकू शकलो अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. टॉवरचं उद्घाटन खासदार विनायक राऊत व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत लवकरच होणार असल्याची माहिती दिली. गणेशोत्सवात टॉवर सुरू झाल्याने ग्रामस्थ व चाकरमान्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत असून ग्रामस्थांनी खासदार विनायक राऊत यांचे आभार मानलेत.